नौ ची नामी संधि होती हुकली गेली मात्र नक्की एक धाव अर्जित केली गेली धाव पटल्यावरती वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजाला धाव संख्या देखने अजून वाढ होताना पाहायला मिळते धाव संख्या होते दोन धावा पुन्हा एकदा गणेशांच्या बॅट मधून चौकार येणार का पाहावं लागेल चांगलं क्षेत्ररक्षण होत मैदानात पाहायला मिळत आहे एकदा पुन्हा एकदा अर्जित केली गेली गणेशांच्या बॅट मधून दोन रन माफ करा पुन्हा एकेरी धावेला प्राधान्य दिले धाव संख्या देखने वाढ होताना पाहायला मिळते मिनिट थांबायचं सर फक्त ओके सर कंटिन्यू करतो तिथून एक जयेश गोलंदाजी मार्ग येतो जयेश पहिला निर्धाव चेंडू चौकार येताना पाहायला मिळतोय खणखणीत दणदणीत चौकार धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या होते 11 तीन बॉल ना तीन चेंडू अखेर धाव संख्या होते 11 चौथा चेंडू असेल गणेश पूर्वक क्लास दाखवताना पाहायला मिळत आहेत चांगला चेंडू इथे मात्र बीट होताना पाहायला मिळतोय एक धावडक्या अर्जित केली गेली रनआउटची संधी होती परंतु पहिल्या क्षणी मात्र बॉल स्टंपला टच झाला नाही पहिला प्रयत्न हुकला फसला नाहीतर कदाचित गणेशांची विकेट येताना पाहायला मिळाली असती परंतु थोडंसं मिस कन्फ्युज झाला पाहायला मिळाला नक्कीच गोलंदाज पहिल्या क्षणी जर का चेंडू स्टंपला लागला असता तर कदाचित गणेशची खेळ संपुष्टात येताना पाहायला मिळाली असती धाव संख्या होते 12 धावा पुन्हा एकदा एकेरी धावेला प्राधान्य दिलं धाव संख्या देखने वाढ होताना पाहायला मिळते धाव संख्या होते धावा पुन्हा एकेरी धावेला प्राधान्य दिलं गेलं धाव संख्या देखने वाढ होते धाव संख्या होते 14 धावा धाव संख्या होते 14 धावा दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 14 तिसरा षटक प्रगतीपथावरती मार्गात होता आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न विकेटचा पतन होताना पाहायला मिळत आहे धाव संख्या होते दोन षटकाखेर एक चेंडूच्या समवेत दोन गडी गेले तंबूच्या अष्टाला धाव संख्या होते 14 धावा गणेश पुरो यांची खेळ ते संपुष्टात आता नौका फलंदाज येतोय सुहास चांगला चेंडू सन्मान दिला एकेरी धावेत रूपांतर केलं धाव संख्या होती 15 धावा कोणत्या प्रकारची मोठी खेळ करत नाही शांत संयम्याचा खेळ करताना पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे आकाश नो चा इशारा दिलाय पंचांमार्फत नोला एक्स्ट्रा रन नाही आला एकच धाव नक्की अर्जित केली गेली धाव संख्या पटल्यावरती अर्जित केल्या ते 16 पुन्हा एकदा चांगला स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळतोय धाव संख्या पुन्हा एकदा 9 नाही ना पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय
बॉल झाले 4 चेंडू, शेवटचे 2 चेंडू शेष असतील या षटकामध्ये. पुन्हा एकेरी दावेला प्राधान्य दिलं गेलं. इथे मात्र पुन्हा एक दिवाळीची ऑफर दिली गेली, दुहेरी धाव नक्की अर्जित केली गेली. धावसंख्या 2 ने वाढ, धावसंख्या होते 18. विचार केला तर धावसंख्या होते 18 धावा. शेवटचा चेंडू शेष असेल या षटकामधील. शेवटच्या क्षणी मात्र काय असेल, पुन्हा एकदा चांगला चेंडू सन्मान दिला, एक धाव अर्जित केली गेली. 3 षटकांचा सामना संपुष्टात, 3 षटकाखेर धावसंख्या होते 19 धावा. 18 चेंडूच्या समयात धावसंख्या होते 19 धावा. पुन्हा एकदा विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येताना पाहायला. पुन्हा एकेरी धावेला प्राधान्य दिलं जात आहे. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्येत 20. फलंदाजी मार्ग येतो संजय. पुन्हा निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एकेरी धावेला प्राधान्य दिलं गेलं. शेवटचा चेंडू शेष असलेल्या षटकामधील. धावसंख्या 21. आणि मात्र नक्कीच विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते. धावसंख्या होते 21, विजयासाठी लक्ष असेल, सॉरी धावसंख्या होते 22, विजयासाठी लक्ष असेल 23 धावा. होते 21, विजयासाठी लक्ष असेल 22 धावा. धावसंख्या होते 21, विजयासाठी लक्ष असेल 22 धावा. चला बोलूया मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळते. या इकडे मागे येतात विलास. गोलंदाजी मार्कर वैयक्तिक पहिलं सांगित, पहिलं षटक हाताळण्यासाठी 5 रन केले जात आहे. फलंदाजाचे नाव आकाश आणि मितेश. समीकरण पाहायला मिळत आहे. समीकरण असेल 24 चेंडू 22 धावांचं लक्ष असेल.
पहिला चेंडू एक धावणकी अर्जित केली, धाव पटल्यावरती धाव संख्या देखने वाढ होते. विला त्यांच्या गोलंदाजीवरती श्री गणेशा केला नक्कीच, अनिकेत त्यांच्या मार्फत, अनिकेत मितेश समीकरण. दुसऱ्या चेंडूवरती खणखणीत मोठा प्रहार, चेंडू गेला सीमारेषा पार, मिळतील धावा चार चौकार. धाव संख्या पहिली तर धाव संख्या होते पाच धावा. पुन्हा एकदा डॉट चेंडूचा येताना पाहायला मिळतोय, स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा काय रणनीती असेल पाहावी लागेल. पहिल्या चेंडूवर दुसऱ्या चेंडूवरती चौकार मारून कमबॅक तर करताना पाहायला मिळालाय. चला या पुढचा होणारा सामना असेल नामा बॉयज वर्सेस स्वराज. दोन्ही संघांनी टॉस कप बसमध्ये यायचंय. पाचव्या राऊंडचा पहिला सामना असेल. पुन्हा एकेरी धावेला प्राधान्य दिलं गेलं. नामा बॉयज वर्सेस स्वराज ओवर ओवर एक षटकाच्या समोर धाव संख्या धापटलं होते, अर्जित केल्या ते धाव संख्या होते आठ धावा. आता विजयासाठी लक्ष असेल अठरा चेंडू चौदा धावा. धाव संख्येनं पुन्हा एकदा एकेरी धावेला प्राधान्य. धाव संख्या होते दहा धावा. तीन चेंडू अखेर, धाव संख्या होते दहा धावा. पुन्हा एकदा अर्जित केली गेली, धाव संख्या होते अकरा धावा. नाणेफेकीचा कौल घेऊया. कौल घेतला जातोय. नामे बॉईस न छाप मागित होते. नाणेफेकीचा काटा आला नक्कीच. विजेते संघ असतील नक्कीच टॉस का बॉस मध्ये. नाणेफेकीचा कौल जिंकलाय स्वराज इलेव्हन संघ. काय असेल प्रथम प्रथम क्षेत्ररक्षण. खूप खूप धन्यवाद आपल्याला फलंदाजी करायचे. आपल्या सुद्धा खूप खूप धन्यवाद. ओहो इथे मोठा प्रहार मारण्याच्या नादामध्ये विकेटचं पतन होतं ना पाहायला मिळते का? पाहावं लागेल पंचांकडून काय डिसिजन असेल. डिसिजन थोडस पेंडिंग ठेवलंय. नो चेंडू, एक धाव नक्की अर्जित केली जाईल. बॉल द्यायचाय, जुना बॉल द्यायचाय. विनंती असेल. आला आला मॅच बॉल आला. इथे मात्र पुन्हा एकदा विकेटचा पदर होताना पाहायला मिळत आहे. घडी आता तंबूच्या आशयाला. धाव संख्या मात्र तैशी ती, धाव संख्या धापटल्या होते अर्जित केल्या ते चौदा धावा. गरज असेल बारा चेंडू मध्ये आठ धावांची गरज असेल. पहिल्या चेंडूवर निर्धाव, त्यानंतर दुसरा चेंडू सिंगल धाव, तिसऱ्या चेंडूवरती एक धाव, चौथ्या चेंडूवरती एक धाव, पाचव्या चेंडूवरती दोन धाव, सहावा नो बॉल होता तो नो झाला आणि शेवटच्या बॉलला विकेट. समीकरण असेल बारा चेंडू आठ धावा.
धावपटलावरती धाव संख्या अर्जित केली गेली, धाव संख्या होती आहे 14 धावा, 12 चेंडू 8 धावा। पहिला चेंडू यस विकेटचं पतन, कम बॅक करताना पाहायला मिळत आहे। समीकरण असेल 11 चेंडू 8 धावा। गोलंदाजी मारकर संजय, पुन्हा एकदा चांगला चेंडू सन्मान दिला, एक धाव पूर्ण केली, धाव संख्या देखील वाढ होते, धाव संख्या होते 15 धावा। आता समीकरण असेल किंवा 7 धावांची गरज असेल, 10 चेंडू 7 धावा। एकदा 11 रन खेळायचा प्रयत्न केला होता, एक धाव नक्की अर्जित केली गेली, धाव पटल्यावरती धाव संख्या देखने वाढ, धाव संख्या होते 16 धावा। पुन्हा एकेरी धावेला प्राधान्य दिले गेले, धाव संख्या देखने वाढ होते, धाव संख्या होते 17। ठीक आहे, पुन्हा एकदा थोडासा मिसफील्ड होताना पाहायला मिळतोय, चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे चौकारसाठी, धावसंख्या 4 ने वाढ, धावसंख्या होते केवळ एक धावेची गरज असेल, स्कोर लेवल धावसंख्या होते 21। शेवटचा एक धावेची गरज असेल, आणि हा विजयी चौकार, विजेता संघाचा खूप अभिनंदन, पाणीपूर संघाला खूप खूप शुभेच्छा। मॅन ऑफ द मॅच नयन, मॅन ऑफ द मॅच नयन आपल्याला विनंती असेल, आपण मॅन ऑफ द मॅचच्या नामाने घेऊन घेऊन जायचं आहे, आणि माफ करा ज्ञानेश, ज्ञानेश शेवटच्या क्षणी मात्र दोन चेंडू 2 चौकार,